संपूर्ण देश एका अभूतपूर्व लॉकडाऊन मधून जात असताना आपल्या सगळ्यांनाच आपापल्या दिवसाची गती आणि दिवसामधल्या कृती वेगवेगळ्या पद्धतीने बदलाव्या लागल्या। कोरोनाच्या निमित्ताने आले नवीन काहीतरी करण्याचे दिवस आणि नवीन काहीतरी कळण्याचे दिवस सुद्धा। म्हणूनच ही एक ऑडिओ लेखमाला करण्याचे दिवस कळण्याचे दिवस। आजच्या आपल्या लेखाचं शीर्षक आहे अवघा रंग एक झाला। लॉकडाऊनचे दिवस वाढत आहेत तसा त्यातला नवीनपणा उतरणीला लागलाय आणि हे कधी संपणार हा प्रश्न जास्त ताकदीने उसळी मारायला लागलाय। म्हणून काही व्यूहरचना वेगळ्या पद्धतीने करायला लागणार हे उघड आहे। उदाहरणार्थ घरी करायच्या कामाचे आता रुटीन तर लागलाय, त्यात एकसुरीपणा आणायचा नसेल तर छोटे छोटे बदल म्हणजे व्हेरिएशन्स करायची हीच वेळ आहे। म्हणजे एक दिवस मी कचरा काढावा, माझ्या मुलाने लादी पुसावी, दुसऱ्या दिवशी त्याच्या उलट, तिसऱ्या दिवशी दोन खोल्यांची केअर लादी मी तर दोन खोल्यांची त्याने करायची। स्वयंपाकाच्या ड्युटीचेही आम्ही क्रम केलेत आणि प्रत्येकाने कोणता पदार्थ कधी करायचा त्या रचनेमध्ये मात्र बदल करतो। एक तत्व लक्षात येत आहे, विना अनुरूप भावनेच्या कृतीचा लगेच कंटाळा येतो। भावना पाहिजे कृतीच्या बरोबर, अनुरूप भावना आणि योग्य विचारांची जोड मिळाली तर वर्तनाला एक डौल येतो। व्यायामाचं उदाहरण घेऊ। घरच्या घरी व्यायाम करताना त्याकडे शिक्षा म्हणून पाहण्यापेक्षा आवश्यकता आणि विरंगुळा या दोन्ही पद्धतीने पाहायला हवं। हालचाली करत असताना ही माझ्या शरीराशी बोलायची संधी असं म्हणावं। व्यायामानंतर येणाऱ्या घामेजलेपणाकडेही समाधानाने पाहावं। भावनांची भर घातल्याखेरीज वर्तन आरोग्यदायी होतच नाही। हाच नियम आपण रोज घ्यायच्या गोळ्या औषधांनाही लागू करू शकतो। मी गोळ्या घेतो कारण त्यामुळे मला नॉर्मल राहायला मदत होते म्हणून। गोळ्या घेणं ही शिक्षा नसून माझी मला रोज दिलेली आरोग्य भेट आहे, इट्स अ गिफ्ट असं म्हणावं। औषधी गोळ्या तयार करणाऱ्या कंपन्या रुग्णाच्या मनाचा बारकाईने विचार करतात, त्याप्रमाणे ह्या कंपन्या गोळी अथवा कॅप्सूलचा रंग ठरवतात। माहिती आहे झोपेच्या गोळ्यांचे रंग कसे गुलाबी, मंद, निळा किंवा मोरपिशी असतात। टॉनिकच्या गोळ्या नेहमी लाल आणि पिवळ्या रंगाच्या असतात। म्हणजे टॉनिक आपण एनर्जीसाठी घेतो ना, या रंगांसोबतही भावना जोडलेल्या आहेत। म्हणजे आपल्याला जाणीव असो वा नसो आपल्या कृतीच्या मागे असणाऱ्या भावना आणि विचार त्यांचा परिणाम साधतच असतात। एखाद्या आजाराकडे पाहण्याची व्यक्तीची मनोभूमिका अतिशय महत्त्वाची आहे। व्हायरल आजारांपासून ते कॅन्सरपर्यंत अनेक शोध पाहण्या हे सत्य अधोरेखित करतात। बऱ्याच वेळा आजार होणं आपल्या हातात असणार नाही, सर्व काळजी घेऊनही एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागणही होऊ शकते। पण असं झाल्यावर टोकाची चिंता किंवा टोकाची बेपरवाई न दाखवता आजाराला वास्तववादी पद्धतीनं सामोरं जाणं महत्त्वाचं। गेल्या 20 वर्षांमध्ये झालेलं शास्त्रीय संशोधन आपल्याला अजून एक पाऊल पुढे नेत आहे। व्यक्तीचं भावनिक नियोजन आणि रोगप्रतिकार शक्ती ह्यांचा थेट संबंध आहे असं शास्त्रज्ञांना दिसून आलं। कोणताही रोगजंतू, बॅक्टेरिया किंवा विषाणू, व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याची खबर मिळते रक्तातल्या पांढऱ्या पेशींना। ह्या पेशी ओळखतात की हा बाहेरून आलेला शत्रू आहे। रक्षक पेशी दोन प्रकारच्या असतात, एक गट या शत्रूवर हल्ला करतो तर दुसरा गट या हल्ल्याचं स्वरूप समजून घेतो। पुन्हा असा प्रसंग आलाच तर रक्षणासाठी कोणती तयारी करावी लागेल याची योजना बनवत राहतो। म्हणजे एक गट आपत्कालीन नियंत्रण करतो तर दुसरा दीर्घकालीन उपाय। ह्या पांढऱ्या पेशी जितक्या कार्यक्षम तितकी माणसाची रोगप्रतिकार शक्ती दणकट। योग्य आहार, व्यायाम, सवयी ह्या सगळ्याचं महत्त्व त्याचसाठी। आता विज्ञान आपल्याला सांगतंय की ह्या पेशींना बळकट ठेवण्यासाठी व्यक्तीची भावनिकता ही तितकीच महत्त्वाची आहे। माणसांवर प्रयोग करण्याआधी प्रयोगशाळेमध्ये वर्तनाच्या संदर्भातले अनेक प्रयोग विशिष्ट प्रजातीच्या उंदरांवर केले जातात। शास्त्रज्ञांनी ह्या प्राण्यांचे दोन गट केले।
स्पर्शाची ऊब सतत मिळेल असं कडलिंग एन्व्हायरमेंट एका गटाला दिलं, त्याचबरोबर ध्वनी प्रकाश वातावरण ह्यातला मोकळा खिळकरपणा दिला. दुसऱ्या गटाला मात्र या गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आलं. त्यानंतर दोन्ही गटांना जंतू टोचले गेले तेव्हा उबदार गटाच्या रक्षक पेशी जास्त कार्यक्षम आढळल्या. त्यानंतर ह्या प्रकारचे प्रयोग मानव प्राण्यांवर केले गेले. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ताणांचं पृथक्करण केलं गेलं. अतिरिक्त तणाव म्हणजे डिस्ट्रेस, आवश्यक वास्तववादी तणाव म्हणजे यूस्ट्रेस आणि टेन्शनचा अभाव म्हणजे नील स्ट्रेस या गटांना सर्दीच्या व्हायरसचा डोस दिला गेला, म्हणजेच मुद्दामहून संसर्ग केला गेला. आवश्यक तणाव असणाऱ्या व्यक्तींना सर्दी न होण्याचं प्रमाण लक्षणीयपणे आढळलंच, पण ह्या गटातल्या ज्या व्यक्तींना सर्दी झाली ती लवकर बरीसुद्धा झाली. इन्फ्लुएन्झा किंवा फ्ल्यू झालेल्या नोकरदार आणि व्यावसायिक माणसांच्या गटाची एक पाहणी करण्यात आली. ज्यांना कामावर जाण्याची निकड मनोमन पटली होती त्यांची प्रतिकार शक्ती म्हणजे अँटीबॉडी रिस्पॉन्स सर्वात सशक्त होता. कामावर जाण्याची निकड फक्त असून चालत नाही तर ती मनोमन पटावी लागते हे महत्त्वाचं. डॉक्टर स्टीव्ह कोल यांनी व्यक्तिमत्वातले गुणधर्म आणि रोगप्रतिकार शक्तीचा बळकटपणा ह्याचा एक व्यापक अभ्यास केला. कॉन्सेन्शियसनेस म्हणजे निष्ठापूर्वक आणि समर्पण वृत्तीने कोणतंही काम करणं हा गुणधर्म ज्यांच्यात जास्त होता त्यांच्यावर संसर्गाचा हल्ला झाला तरी त्यांची सी रिॲक्टिव्ह प्रोटीन ही चाचणी असं सांगत होती की त्यांची अंतर्गत रक्षक व्यवस्था अधिक सजग आणि चुस्त होती. अशा तऱ्हेची आव्हानं घेण्यासाठी आणि पेळण्यासाठी आपापलं काम निष्ठेने करणाऱ्या लाखो भारतीयांसाठी हा दिलासा किती महत्त्वाचा आहे आजच्या परिस्थितीमध्ये. अजून एक पाहणी अशी आहे जी दर्शवते की जी मंडळी एकमेकांच्या आकंठ प्रेमामध्ये बुडलेली असतात म्हणजे प्रणयभावी प्रेमाचा रोमॅन्टिक लव्हचा अनुभव घेत असतात त्यांची रोगप्रतिकार शक्ती दुणावते आणि सामान्य आजार होण्याची शक्यता तेवढ्या प्रमाणात कमी होते. रोपण शस्त्रक्रिया म्हणजे ट्रान्सप्लांट प्रोसिजर झाल्यावर तसंच काही तऱ्हेच्या कर्करोगांमध्ये रोगप्रतिकार शक्ती दाबून टाकणारे उपचार द्यावे लागतात, त्याला म्हणतात इम्युनोसप्रेसंट थेरपी. अशा रुग्णांमध्ये चिंत्या रोग म्हणजे अँझायटी, नैराश्य पीडा म्हणजे डिप्रेशन या आजारांचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात आढळला शास्त्रज्ञांना. अनेक वर्ष आपल्याला ठाऊक असलेलं वाक्य काय, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, पण आता हे वाक्य उलटं फिरवून म्हणायची वेळ आली आहे, साऊंड बॉडी इन साऊंड माइंड. म्हणजेच माणसाचं आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्तीचं रहस्य समजून घ्यायचं तर शरीर मन हे दोन कप्पे आहेत हा ग्रह दूर ठेवायला हवा. आज विज्ञान आपल्याला या दोहोंची अभिन्नता दाखवत आहे. जर दुःखद भावनांचा नकारात्मक परिणाम रोगप्रतिकार शक्तीवर होत असेल तर सुखद भावनांचा उत्तम परिणामही व्हायला हवा. या विषयावरही भरीव संशोधन होत आहे. माणसाची समाधानाची भावना सुद्धा एकाच पठडीची नसते. वस्तूंच्या आणि सुविधांच्या उपभोगातून मिळतं त्याला आपली परंपरा म्हणते सुख, त्याला शास्त्रज्ञ म्हणतात हेडॉनिक प्लेजर. एक विशिष्ट ध्येय पकडून त्यामागे लागताना आणि ते सिद्धीला गेल्यावर जे समाधान मिळतं ते अधिक अर्थपूर्ण असतं, त्याला म्हटलंय यू डायनॉमिक प्लेजर. पॅडमॅन चित्रपटातला लक्ष्मी हा नायक स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याचं यंत्र आणि कंपनी काढण्याच्या वेडाने झपाटलेला असतो. स्वतःला पैसे मिळायला हवेत हा एका नसतोच त्याचा, त्याचं ध्येय त्याच्या जगण्याला अर्थ देत. चित्रपटाच्या शेवटी तो संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये त्याच्या खास इंग्रजीत भाषण करतो तेव्हा त्याचं समाधान हे ध्येय सिद्धीचं असतं, फक्त मिळणाऱ्या प्रसिद्धीचं नसतं. नेमका असाच खोल समाधानाचा क्षण इंग्लिश इंग्लिश या चित्रपटाच्या शेवटी केलेल्या इंग्रजी भाषणातच त्या गोडबोलेबाईंनी श्रीदेवीने दाखवलेला आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं असं की सखोल असा आनंद आणि उपभोगांवर आधारित सुख याचा समतोल जात आहे ती स्थिती रोगांना प्रतिकार करणाऱ्या संस्थेलाही बळकट करते. भौतिक सुखांना पार पाठी ठेवत फक्त आत्मविकासाचं ध्येय ठेवणाऱ्या सर्व संन्याशांच्या नावापुढे आनंद हा प्रत्यय लावण्याची प्रथा बहुतेक ह्यातूनच पडली असावी.
तर थेट पांढऱ्या पेशींवर प्रभाव पाडणाऱ्या अर्थपूर्ण आनंदाचा एक भाग असतो कल्पकता। जिथं माणसाचं मन कल्पक बनतं तेव्हा आधी न सापडलेले पर्याय अचानक दिसतात। फक्त समस्या सुटते असं नाही, तर त्यातून युरेका नावाचं खास समाधानही निर्माण होतं। संकट समयी नवीन तोड काढणारा माणूस आपोआप नेतृत्वाच्या पातळीला जातो। शास्त्रज्ञांना असंही दिसून आलं की अल्ट्रुइस्टिक गोल म्हणजे अप्पलपोट्या स्वार्थाच्या पलीकडे पाहणारं ध्येय असलं तर शरीराची साथ आपोआप मिळते, निरोगीपणा वाढतो। गांधीजींसारखा माणूस एकीकडे स्वतःचा आहार विहार वाणी राहणी यावर प्रयोग करत असताना दुसरीकडे स्वतःचं ध्येय अधिकाधिक विशाल करत पुढे जात असतो, म्हणजे समाधानाचा हा अजून एक पैलू। हाती घेतलेल्या कामामध्ये माणूस जेव्हा तन मन ओतून रममाण होतो तेव्हा जे समाधान निर्माण होतं त्याला म्हणूया तन्मय आनंद। हे उच्च प्रतीचं समाधान आहे असं अध्यात्म तर म्हणत होतंच, पण आता विज्ञानही म्हणतंय। आपली मूलभूत कर्तव्य पार पाडल्यानंतर मिळणारं समाधान म्हणजे कृतार्थता। आणि स्वतःसोबत अनेकांच्या जीवनामध्ये विकासक परिवर्तनाचं बीज पेरलं गेलं तर अनुभवाला येते ती असते सार्थकता। या साऱ्याचा रोगप्रतिकार शक्ती आणि आरोग्य याबरोबर जसा संबंध असतो तसा दीर्घायू होण्याशी सुद्धा। मिहाय चिकझेन मिहाय या गमतीदार नावाच्या संशोधकाने शिकागो विद्यापीठामध्ये तन्मय आणि सार्थक जीवन जगणाऱ्यांची एक जागतिक शोध पाहणी हातात घेतली। त्यातून जे पुस्तक निर्माण झालं त्याचं शीर्षक आहे फ्लो। ह्या संज्ञा प्रवाहाच्या मंथनातून निर्माण झालेलं हे नवनीत आपण पाहूया। स्वीकारलेल्या कृतीमध्ये माणूस मग्न झाला की सहजता आणि गुणवत्ता एकमेकांसोबतच जन्माला येतात हे आपल्याला बहिणाईच्या ओव्यांनी सांगितलं आणि गाडगे बाबांच्या स्वच्छतेने देखील। अशा कर्मयोग्यांचं वर्तन करताना ज्ञानेश्वर म्हणतात की कृती करतानाची ह्यांची एकरूपता इतकी टोकाची की वाटावं कृतीच्या शेवटाला येणाऱ्या परिणामांसाठी हे अधाशी झालेत, आतुर झालेत। आणि कृती संपल्यावरती पाहावं तर इतके निरीच्छ की जणू जे केलं ते ह्यांनी केलंच नाही। मी नाही काही केलं, जे घडलं ते घडून गेलं असा तो भाव आहे ज्याला आधुनिक संशोधकांनी म्हटलंय ऑप्टिमल एक्सपिरियन्स। आणि अशा अनुभवांच्या प्रवाहाला म्हटलंय द फ्लो। उच्च समाधानाचा अनुभव देणाऱ्या ह्या प्रक्रियेमध्ये कोणते पैलू दिसतात हे पाहण्यासाठी विविध वयोगटातील विविध व्यवसायातील आणि विविध देशांच्या स्त्री पुरुषांची एक निरीक्षण परीक्षण आणि संवाद पाहणी करण्यात आली। त्यात विलक्षण सातत्याने समोर आलेले मुद्दे असे, ही माणसं उद्दिष्ट स्वीकारतानाच भविष्यासाठीचं अर्थपूर्ण असं उद्दिष्ट स्वीकारतात, उदाहरणार्थ सामाजिक स्वच्छता हे गाडगेबाबांचं उद्दिष्ट, किंवा ही माणसं अत्यंत साध्या सवयीमध्ये अर्थ निर्माण करतात, उदाहरणार्थ बहिणाबाई कबीर सावतामाळी गोरा कुंभार किती नावं घ्यावी। त्यांचा प्रत्यक्ष कृतीचा अनुभव हा जरी तुम्हाला आम्हाला त्रासदायक आणि अडचणीचा वाटला आणि तो तसा असला तरी ही मंडळी त्रासिक वृत्तीला मागे ठेवू शकतात। प्रत्येक क्षणाला ते अधिकाधिक दर्जेदार आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करतात। त्यांचं ध्येय जरी त्यावेळी अवघड आणि शक्यतेच्या पल्याड वाटत असलं तरी त्याचा परिणाम ते स्वतःच्या मग्नतेवर कधीही होऊ देत नाहीत। त्यांच्या वर्तनातच एक डौलदारपणा येतो आणि ते आपोआपच अप्पलपोट्या स्वार्थाच्या पकडीतून मुक्त होत जातात। पण असं झाल्याने त्यांचं प्रभाव क्षेत्र वाढतं, कमी होत नाही। विनोबांनी सांगितलंय की स्थितप्रज्ञ जेव्हा फळाचा त्याग करतो, त्यावरचा मालकी हक्क सोडतो म्हणजे परिणामांवरचा, तेव्हा तो अनंतपटीने फळ मिळवतो। अशा व्यक्तींना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य मिळतं असं विज्ञान सांगतं। नॉर्मन कझिन्स या संशोधकांनी अशा समृद्ध ज्येष्ठ जनांचा एक अभ्यास केला। हे संवाद त्या काळात TV साठी चित्रितही केले गेले। आयुष्याबद्दलचा मोह सोडूनही समृद्ध आयुष्य जगणाऱ्या व्यक्ती तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला आहेतच की, त्यांच्याकडून आपण ही निरोगी जीवननिष्ठा नक्की घेऊ शकतो। 75 च्या पार गेलेला माझा बाबा डॉक्टर अनिल अवचट
घरात बसल्या बसल्या नवीन अभ्यास करतोय, लेख लिहितोय, नुकत्याच गप्पा मारत होतो वीणाताई गवाणकरांबरोबर, त्याही पर्यावरण क्षेत्रातल्या एका अनाम कार्यकर्त्याच्या जीवनाचा अभ्यास करतायत उत्कटतेने. 83व्या वर्षी जेनेटिक्सचा अभ्यास उत्साहाने करणाऱ्या प्रतिभाताई रानडेंबरोबर नुकत्याच गप्पा मारल्या आणि मलाच उत्साह आला. असेच माझे अजून एक सर डॉक्टर विजय आजगावकर, वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी मला कालच कोरोना संबंधातली क्लिनिकल हिस्ट्री कशी घ्यायची याची प्रश्नावली करून पाठवली. त्यातले काही बारकावे सध्याच्या प्रश्नमालिकेमध्ये नाहीत, सरांना ते उमजले, कारण 3 दशकं कस्तुरबा रुग्णालयात ते मानद प्राध्यापक होते. स्वतःच्या आतमध्ये गेली अनेक वर्ष वसलेल्या कॅन्सरबरोबर दोस्ती करून जगणारे हे सर त्यांनी मला पाठवलेल्या मेलमध्ये लिहितात, आपल्यावर निस्सीम प्रेम करणारे किती जण कळत नकळत समृद्ध करतात आपलं जगणं. प्रत्येक क्षणाला आगळं रूप देत रंग भरतात, शिल्प बनवतात. फक्त डोळे उघडे ठेवून बघत राहायचं आपण, क्षणाला जाणून जिवंत ठेवायचं, जगणं आनंदाचा ठेवा बनवून. एका बाजूला जगण्याकडे पाहण्याचा आमच्या सरांचा साक्षी भाव, दुसरीकडे या वाटचालीबद्दलची कृतज्ञता, अनुभव घेण्याची उत्स्फूर्तता आणि असोशी तरीही कायम. आणि हे सारं मृत्यूची अपरिहार्यता स्वीकारून पण भीतीला मात्र झुगारून देऊन. जीवन त्यांना कळले हो असं म्हणायलाच हवं. आणि मग शब्द समोर येतात, अवघा रंग एक झाला. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारा मनोविकार तज्ज्ञ असो किंवा मानसोपचार तज्ज्ञ, शेवटी आपण सगळी माणसंच. या कालखंडामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे घडलं आणि जे घडतंय त्याचा एक प्रामाणिक वेध घेणारी ही ऑडिओ लेखमाला पुढचा लेखांक घेऊन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःचं आरोग्य जपत रहा.